त्यांनी जी निर्णयाला स्थगिती देण्याची एक घाई केलेली आहे आणि काय काय निर्णय जसं आरे कारशे आरे कारशे माझं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं आहे की माझ्यावरचा राग तुम्ही मुंबईवरती काढू नका मुंबईचं पर्यावरणाला घात होईल असं काही करू नका तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतर सुद्धा बिबड्यांचा वावर आहे आणि एक मध्ये तो रिपोर्ट जो माझ्या घरी टेबलवरती पडलेला आहे तिथे सुद्धा वन्यजीव आहेत तुम्ही तिथे सोडून जिकडे ओसाण जागा आहे कांजूरची ही ओसाण आहे जागा त्या ओसाड जागी जर का ते केलं तर हीच मेट्रो आपल्याला अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल आज ना उद्या ह्याला पुन्हा कांजूरला हात घालावा लागणारच आहे आणि आत्तासुद्धा पुन्हा एकदा सांगतो अरे इथे कारशेड करताना जे एक प्रतिज्ञापत्र कोर्टात दिले की एवढी जागा आम्ही वापरणार नाही ना ती जागासुद्धा ह्यांना वापरावीच लागणार आहे जिथे आज झाडी आहे झाडं आहेत तर केवळ तुमच्या हट्टापायी कृपा करा मुंबईचा घात करू नका मुंबईचा घात करू नका कारण मग मला असं म्हणावं लागेल की हे मुंबईच्या बाहेरचे असल्यामुळे यांना मुंबईबद्दल प्रेम नाही की काय महाराष्ट्र माझा आहे महाराष्ट्र आपला आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो तो केवळ मुंबई ठाणे किंवा नागपूरचा नसतो मी मुख्यमंत्री असताना एक गोष्टीबद्दल मला नक्की समाधान आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी वन वाढवलेलं आहे अगदी मुंबईतसुद्धा आठशे एकर जंगल मी घोषित केलेलं आहे अनेक रिझर्व्ह फॉरेस्ट मी घोषित केलेले आणखीन काही येत्या काही काळात व्हायचे होते तर शेवटी पर्यावरण हे महत्वाचं आहे कारण पर्यावरण संपलं तर मग आपला आपल्याला ऑक्सिजन